इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालयाला शासनाकडून अठरा पॉईंट सत्तावीस कोटी रुपये मंजूर झाले दहा वर्षातील पाच वर्ष केंद्र आणि राज्यात सत्ता असतानाही हा प्रश्न सुटलेला नाहीये उलट अधिकच जटिल बनत गेलाय यासाठी भाजप सरकारच कारणीभूत आहे असं असताना नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर साडेचार महिन्यांना सुटलेल्या प्रश्नाचं श्रेय घेणं कितपत योग्य आहे असा, यो असा सवाल देखील करण्यात आला विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी संदर्भात भूमिका शंकास्पद आहेत हॉस्पिटल एका एकाला कर खासगी तत्वावर पुन्हा नगरपालिकेकडे घेण्याचा ठराव करा अशी सूचना केली मग या हॉस्पिटलला दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला कसा असा प्रश्न जनतेतून उपस्थित झाल्यास आश्चर्य वाटू नये त्यामुळे शासनानं घेतलेल्या निर्णयाचं श्रेय घेत बसण्यापेक्षा अधिक क्षमतेनं आणि सर्व सोयी सुविधा असे पूर्ण सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं हिताचे निर्णय घेतले एमचा निर्णय झालाय त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार राजेश टोपे पालकमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं योगदान आहे अशी माहिती शशांक बावचकर यांनी दिली आहे यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे शिवसेनेचे सयाजी चव्हाण उपस्थित होते